नाही सम विचारी मी जवळजवळ 19 तारखेपासून मुंबईत या प्रक्रियेमध्ये सहभागी होतो आणि सम विचारी आघाडीचे मंगळवेढ्यातले पंढरपूरचे काही नेतेमंडळी आदरणीय पवारसाहेब आणि महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींना भेटले आणि तुमच्याच पेपरच्या माध्यमातून आणि वृत्तवाहिनीच्या त्या ठिकाणी माध्यमातून मला समजलं की त्यांनी माझी देखील सम विचारी आघाडीने शिफारस आदरणीय पवारसाहेबांच्याकडे केली आहे आणि तसं जर झालं असेल तर मनापासून मी त्यांचं देखील या समविचारी आघाडीतल्या नेतेमंडळीचा आभार आहे आणि कदाचित त्यांचं मागणं ऐकूनच पवारसाहेबांनी महाविकास आघाडीतल्या नेतेमंडळींनी त्या ठिकाणी माझ्या उमेदवारीच्या बाबतीत पूर्णपणे ग्रीन सिग्नल त्या दरम्यान दिलेला आहे आणि त्यांच्या आदेशानुसारच आज त्या ठिकाणी मुहूर्त असल्याकारणानं मी त्यांच्या आदेशानुसारच महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज या दरम्यान दाखल केलेला आहे. हो, शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या पक्षाकडून त्या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीचा फॉर्म्युला त्या ठिकाणी ठरलेला आहे. काही थोड्याशा ठराविक जागांच्यावरती वरिष्ठ नेतेमंडळीची चर्चा दरम्यान सुरू आहे. आज उद्यामध्ये त्या दरम्यान जागा आणि प्रमुख त्या ठिकाणी लिस्ट जाहीर झाल्यानंतर एबी फॉर्मसुद्धा त्या दिवशी त्या ठिकाणी प्राप्त होईल. नाही, दावा करताना त्या दरम्यान दिसतंय, त्यांच्यासुद्धा त्या दरम्यान चर्चा आहेत. काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीकडं, मी महाविकास आघाडीच्याकडं त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. वरिष्ठ नेतेमंडळी जो त्या ठिकाणी आदेश मला देतील, जो निर्णय देतील, तो मान्य करून मी लढणार आहे त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे. तिकीट न मिळण्यास अपेक्षा उघडणार नाही, न मिळण्यास हा विषयच त्या ठिकाणी येणार नाही. त्यामुळं त्या पुढच्या गोष्टीकडं मला तुर्तास तरी त्या ठिकाणी बोलण्याची काय आवश्यकता. महाविकास आघाडी या जागेकडे सातत्यानं सस्पेन्स ठेवलाय, एवढं सस्पेन्स ठेवलं नेमकं काय? सस्पेन्स एका जागेपुरता नाही तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जागेंच्या बाबतीतला त्या ठिकाणचा सस्पेन्स आहे आणि नक्की तो आज उद्यामध्ये क्लिअर होताना देखील संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिसेल. आपल्या जिल्ह्यातल्या बऱ्याच जागेंच्या बाबतीत अजून त्या ठिकाणी निर्णय असतील, चर्चा असतील. इच्छुकांची आजूबाजूच्या मतदारसंघातली संख्या बघता त्यांचा त्या ठिकाणी चर्चा विजयाची खात्री नक्की आहे कारण या पुनर्रचित झालेल्या मतदारसंघानं 2009, 2014, 2019 नानांच्या पाठीमागे आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली. नानांच्या नंतर दुखद निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीला मी सामोरं जात असताना 37 मतांनी त्या ठिकाणी मला पराभव स्वीकारावा लागला. पण तो पराभवातल्या झालेल्या त्या ठिकाणी उमेदवार म्हणून ज्या चुका असतील किंवा त्यावेळी अनेक शक्ती अनेक ताकदी एकत्रित येऊन त्या पराभवामध्ये देखील त्या ठिकाणी सहभागी होत्या, पण त्या सध्याच्या विद्यमान आमदारांच्या कार्यक्रमाच्या पद्धतीमुळं त्यांनी देखील पश्चातापाची आणि विरोधाची भावना आज उघडरित्या बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे ते त्यांची चूक त्या ठिकाणी दुरुस्त करतील. उमेदवार म्हणून देखील माझ्या काही चुका झाल्या असतील तर ते पोटात घ्या, हे मायबाप जनतेच्या पुढे जाऊन विनंती करून त्यांनी ठाम विश्वास आशीर्वाद देण्याची भूमिका सांगितल्यानंतरच मी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे आणि त्यांचा आशीर्वाद पाठबळ माझ्या पाठीमागं होता आणि भविष्यकाळात देखील राहील आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या माता भगिनींच्या पंढरपूरमधले मग छोटे मोठे व्यापारी असतील, गाळाधारक असतील, सर्वसामान्य नागरिक ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी कवच कुंडल म्हणून भांडायला पाहिजे, रस्त्यावरती उतरायला पाहिजे, ती भूमिका पार पाडण्यासाठी मला नक्कीच आशीर्वाद देतील हा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास. एक शेवटचा प्रश्न, परिचारक अपक्ष उभारतील किंवा नाही उभारणार अशी स्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये त्यांना काय आव्हान करताय का, त्यांची चर्चा करताय? नाही, मी या अगोदरच सांगितलंय की सम विचारी आघाडीच्या नेतेमंडळींनी मला आपल्या पेपरच्या आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातूनच मला ऐकायला मिळालं आणि त्यांनीसुद्धा उघडरित्या सांगितलं की माझीही शिफारस त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. मी त्याबाबत त्यांचा आभार मी व्यक्त त्या ठिकाणी केलेला आहे आणि नक्कीच जर मला उमेदवारी मिळाली तर समविचारी आघाडी देखील चुकीचा माणूस बाजूला सारण्यासाठी मनातले मनभेद त्या ठिकाणी असतील ते दूर सारून एकत्रित येतील हा मनामध्ये माझा ठाम विश्वास आहे.